आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे लेखनाचे ठराविक तंत्र। त्यांच्या कथा या तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेली आहे। तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत। तंत्राबरोबरच कथारचना आणि भाषा या दृष्टीने प्रभावी आहे। एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे, रेखीव व्यक्तिदर्शन घडवणे यात ते निष्णात होते। मी बोलत आहे सुप्रसिद्ध लेखक नारायण सीताराम फडके म्हणजेच नासी फडके यांच्याविषयी। आजच्या भागामध्ये आपण नासी फडके यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रसाद दशरथ मोडक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या लेखक आणि बरच काहीच्या नव्या भागामध्ये। चला तर सुरुवात करूया आजच्या भागाला। प्रसिद्ध कादंबरीकार आणि सुप्रसिद्ध लेखक पद्मभूषण नारायण सीताराम फडके तथा नासी फडके यांचा जन्म दिनांक 4 ऑगस्ट 1894 रोजी नगर जिल्ह्यातील कर्जत येथे झाला। त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले। वडील रेव्हेन्यू खात्यात होते आणि पुढे ते मामलेदारही झाले। त्यांच्या फिरतीमुळे फडके यांचे प्राथमिक शिक्षण ही निफाड, बार्शी अशा अनेक ठिकाणी झाले। 1910 साली ते मॅट्रिक झाले। पुढे कॉलेजात असताना क्रिकेट, टेनिस या खेळांची आवड, वक्तृत्व या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वात भिनल्या। 1914 साली फडके यांनी तत्वज्ञान या विषयात BA केली। 1916 साली न्यू पुणा कॉलेज सुरू झाले। त्यावेळी फडके तिथे शिकवू लागले। त्यानंतर 1917 साली फडके MA झाले। ते विद्यापीठाचे बक्षीस आणि सुवर्णपदक मिळवूनच यशवंत या गणेश महादेव वीरकरांच्या मासिकात फडके लिहित होते। पुढे किर्लोस्करांशी परिचय झाला आणि नंतर फडके किर्लोस्कर, स्त्री आणि मनोहर यातून लिहू लागले। याच काळात पामर इन्स्टिट्यूट ऑफ ऑथरशिप या संस्थेचा कोर्स त्यांनी पत्रव्यवहाराद्वारे केला आणि त्या प्रशस्तीपत्र प्राप्तीमुळे ललित साहित्याच्या तंत्राचे विवेचन करणारा ग्रंथ मराठीत नाही ही गोष्ट नासी फडके यांच्या मनात आली आणि ही उणीव आपण का भरून काढू नये अशी इच्छा निर्माण झाली। त्यामुळे 1931 साली त्यांचा प्रतिभा साधन हा पहिला टीका ग्रंथ प्रकाशित झाला। तर लवकरच गुजगोष्टी नावाच्या त्यांच्या लघुनिबंधाचा संग्रहही प्रकाशित झाला। 1950 पर्यंतच्या कालखंडात शाकुंतल, झंझावात यासारख्या कादंबऱ्याच्या निमित्ताने तत्कालीन राजकीय परिस्थिती, कला निर्मिती आणि कलावंतांचे मन अशा महत्वपूर्ण बाबींवर फडक्यांनी प्रकाश टाकला। फडके अध्यापन क्षेत्रातून 1949 साली निवृत्त झाले होते। पुढे त्यांनी स्वतः अंजली प्रकाशन ही संस्था काढली। तिच्यातर्फे अंजली मासिक निघू लागले। सुप्रसिद्ध लेखक पद्मभूषण नारायण सीताराम फडके तथा नासी फडके यांचे मराठी साहित्य विश्वातील योगदान अतुलनीय आहे। 25 अधिक कथासंग्रह व अनेक गीतांच्या रूपात त्यांनी मराठी साहित्य संपदेत मोलाची भर टाकली। सफाईदार रचना, मृदुमधुर भाषा हे नासी फडके यांच्या कथांचे वैशिष्ट्य होते। त्यांच्या अनेक कथासंग्रहाचे जगभरातील अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे। 1940 सालच्या रत्नागिरी येथे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नासी फडके यांनी भूषवली। कुलाब्याची दांडी ही त्यांची पहिली कादंबरी। जीवनाच्या तळाशी घेऊन जाणारी शक्ती त्यांच्या लेखनात नसली तरी कलाविलास हेच ध्येय मानलेल्या त्यांच्या प्रतिभेतून दौलत, जादूगार, अटकेपार, अल्लाह अकबर यांसारख्या अत्यंत लोकप्रिय कादंबऱ्या उतरल्या। निरंजन, उद्धार, आशा, समरभूमी, मंजिल, उजाडलं पण सूर्य कुठे आहे या त्यांच्या अन्य कादंबऱ्यातून प्रतिमेचे नवे वळण आढळून येते। रत्नाकर हे मासिक व झंकार हे साप्ताहिक आणि अंजली हे वार्षिक चालवणाऱ्या फडक्यांनी अंजली प्रकाशन ही संस्था चालवली।
मराठीतील लघुनिबंधाचे आद्य प्रवर्तक प्रणयमयी कादंबऱ्याचे जादूगार आपल्या प्रतिभेची दौलत मराठी रसिकांवर उधळून दिनांक 22 ऑक्टोबर 1978 रोजी निघून गेले. तुर्तास आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू नव्या भागामध्ये नव्या लेखकासोबत त्याच्या माहितीसहित. तोपर्यंत पाहायला विसरू नका लेखक आणि बरंच काही. लवकरच भेटू पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.